कोल्हापूरला जो महापूर आला त्याला कारणीभूत मुख्यमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन करणारे असून त्यांनाही कुणाचा तरी सल्ला ऐकायचा हे पाहणं गरजेचं होतं. कुणाच्या हितासाठी पूररेषेबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले, हा जर निर्णय घेतला नसता तर कोल्हापूरकरांवर ही वेळ आली नसती असा आरोप पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. नुकतंच कोल्हापुरात महापुराने हाहाकार माजवलाय, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, पण याला जबाबदार कोल्हापुरातील प्रशासन यंत्रणा, राजकारणी आणि मुख्यमंत्री असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. मुळात कोल्हापुरात पूररेषा कधी आखलीच गेली नाही, पर्यायाने इथल्या बिल्डरांनी राजकारण्यांना हाताशी धरून नदी बाजूचा परिसर निवासी करून घेतलाय आणि पूररेषा ब्लू लाईनमध्ये याच बिल्डरांनी हलगर्जीपणा सुद्धा केलाय. याशिवाय कोल्हापूर क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने पूररेषेबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीचं मार्गदर्शन केलंय. याशिवाय त्याला महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा साथ दिली आहे. ज्यावेळी कोल्हापूर पूररेषेसंदर्भात क्रेडाईने मुख्यमंत्र्यांना जे मुद्दे उपस्थित केले त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही त्याला साथ देत क्रेडाईने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. त्याचा हे परिणाम महापुराच्या रूपाने पाहत असल्याचं पर्यावरण प्रेमी यांनी स्पष्ट केलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे कोणीही पदावर असो, ते आज भाजपचे आहेत किंवा फडणवीस आहेत म्हणून नव्हे, तर जो कोणी असेल या पदावर असताना त्यांना आपल्या खाते प्रमुखांकडून सबॉर्डिनेट्स कडून योग्य ती माहिती त्यांनी घेणं अपेक्षित असतं. असं करण्याऐवजी उलट काहीतरी आदेश देऊन पुन्हा पूर पातळी कमी दाखवण्याचा जो प्रयत्न झाला पुराचा प्रवाह, तो याच्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हे फक्त आत्ताच घडतंय असं याच्याचा भाग नाही, ज्या मुख्यमंत्र्यांनी चूक केली असेल तर त्याच्याही आधी अनेक वेळा असं घडलेलं आहे. मुळात शहरातले जे ओढे नाले आहेत ते बुजवले जातात, त्याच्याकडे आपण कधीही लक्ष दिलं जात नाही, त्याला नाला गार्डन म्हणून संबोधलं जातं.